प्रिय ज्ञानेश्वरी, प्रिय प्राणेश्वरी, या अथांग हृदयाच्या सागरात तुला मी कसे सामावून घेऊ? या अफाट विश्वातला मी एक पारकासा प्रोफेसर आहे. मी तुझ्यासाठी काय करू शकणार नाही असे तुला वाटते? मी माझं प्रेम शब्दात व्यक्त करू शकत नाही. कसे सांगू, कसे सांगू तुला? किती वाजले? रिहर्सल करत होतो. तुमच्याशी कसं बोलायचं ते? अहो, मी सरळ विचारायचं. आता विचारू ह्या पोशाखात प्रोफेसरच्या? हाच पोशाख पसंत केला होता की हो तुम्ही आता? मी माणसाच्या अंगावर पोशाख असला म्हणजे झालं. मला हा पोशाख आवडत नाही. मग कसला पोशाख आवडतो? मला की नाही, पुणेरी पोशाख आवडतो. लांब डगला, नंतर लाल काठ्याचा धोतर, छपरी मिशा, पाय पुणेरी जोडे, आणि हा डोक्यावर तिळा छाप पगडी. पूर्वी तर प्रोफेसर हाच पोशाख करत. मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे, प्यार किया तो डरना क्या, छुप छुप के आहे भरना क्या. तुम्हाला आवडत असेल तर मी तसा पोशाख करेन हा, केवळ तुमच्यासाठी. माणसाला पोशाखाचं स्वातंत्र्य आहे हा, फक्त जन्माला येताना सोडून. झाले नको मनासारखे. ब्युटिफुल असतो ना माझी. आज तुमची दृष्ट काढायला हवी. आता नाही, बीच वर संध्याकाळी. कोण आहे धोंड साहेब? धोंड साहेब कोण आहे? धोंड साहेब कोण आहे? आपल्याला प्रिन्सिपल साहेब बोलावते. मला बोलवले. हो प्रिन्सिपल, जा येतो म्हणून सांग त्या प्रिन्सिपलला. आतमध्ये येऊ शकतो काय? या. मिस्टर फोन, आज नाही वाटत तुम्हाला असल्या विदुषकी पोशाखात कॉलेजमध्ये यायला. किती रे? राष्ट्रीय पोशाख म्हणजे पेशव्यापासून आगरकरापर्यंत आणि आगरकरापासून धोंडापर्यंत आमचे सगळे मायबाप हात पोशाख घालून जन्माला आले. म्हणजे जन्माला आल्यानंतर हात पोशाख घालायला लागले. आपण कॉलेजचा आणि प्रिन्सिपलचा, आताच्या आता तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. माझ्या हातात गदा नाही म्हणून तुम्ही सुटलात. एक शब्द बोलू नका, आताच्या आता राजीनामा द्या. राजीनामा? ही लोकशाही आहे. गेट आऊट. आय से गेट आऊट. नको जातो ना दादा. जाताना एकच सांगतो प्रिन्सिपल साहेब, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर.